डॉक्टर विजय महाडिक यांच्या संकल्पनेतून कडेपूर येथे आरोग्य यात्रा शिबिर 30 मार्च 2021 रोजी होणार आहे. इंजिनियर निकेतन नानासाहेब कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त व न्यायप हॉस्पिटल मिरज यांच्या सौजन्याने कडेपूर येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलं आहे. वडलाई देवी मंदिर कडेपूर येथे सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे. या कार्यक्रमात सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य यात्रा कडेगाव यांनी केले. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहताय 7 स्टार न्यूज. आता बातमी आहे कडेगाव तालुक्यातून, पाहूयात सविस्तर. कडेगाव तालुक्यातील नेवरी गाव नवीन वसाहत उमरकांचन या ठिकाणी गाव समिती स्थापन करण्यात आले. तसेच गेली भरपूर दिवसांपासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता, तो सुरळीत करून गावातील पाणी देण्याचा प्रयत्न सर्व नेवरी गावच्या ग्रामस्थांनी केला व बोलताना सर्व मान्यवर म्हणाले, इथून पुढच्या काळात काय मदत लागेल ती आम्ही सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी नेवरी गावचे सरपंच मोहन सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय विभुते, डॉक्टर विजय महाडिक, सामाजिक कार्यकर्ते जगदीश महाडिक, पुनर्वसन प्राधिकरण समिती सदस्य जगन्नाथ विभुते, उमर कांचन नेवरी ग्रामपंचायत सदस्य विद्याधर महाडिक व उमर कांचन समिती सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. नियोजित पुनर्वसन ग्रामपंचायत उमर कांचन, या पुनर्वसित ग्रामपंचायतीच्या पुढच्या कारभारासाठी आपण ज्यांना नियुक्त केलंय अशा सदस्यांचा इथून पुढचा कारभार चालवण्यासाठी आज माननीय नेवरीगावचे सरपंच माडिक साहेब, सूर्यवंशी साहेब, त्यांच्या जोडीला आलेले सर्व माडिक साहेब, विजय माडिक साहेब, विद्याधर माडिक साहेब, या छोट्याशा कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी उपस्थित आहात. मुळात आपण जमीन, घर, नातीगोती, माती या सगळ्यांचा त्याग करून आपण लाभ क्षेत्रातील लोकांना नवीन महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने आपण पाण्यासाठी त्याग केलाय आणि पाणी ज्यांना मिळणार आहे असे लाभ क्षेत्रातले आपल्या जोडीला आहे. म्हणजे देणारे आणि घेणारे आज एकत्र येऊन आपण एकमेक हा कारभार करतोय हे सगळ्यात मोठं सुदैव म्हणायची वेळ आहे. मी आजपर्यंत जवळजवळ गेली 27 वर्ष या संघर्षात आहे पुनर्वसनाच्या. म्हणजे ह्या लोकांना माहीत नसेल म्हणून मी थोडासा पूर्व इतिहास सांगतो की ज्या वेळेला या गावठ्यांची निर्मिती झाली 1998-99 साली, त्यावेळेपासून ते इथून पुढे जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत मी पूर्णवेळ कार्यकर्ता आहे या धर्मग्रस्तांच्या ह्याच्यामध्ये. मुळात आजपर्यंत आम्ही फक्त संघर्ष बघितलेत लाभक्षेत्रातले आणि धर्मग्रस्तांचे, पण असा कारभार की धर्मग्रस्त आणि लाभक्षेत्रातले मिळून एकत्र येऊन समगामीनं कारभार करणारी मला वाटतं ही पहिली ग्रामपंचायत. तुमचं सहकार्य हे फार मोलाचं आहे. याचं कारण असं की ज्या वेळेला नवीन एखाद्या गावाहून आपल्याकडे ज्यावेळेला राहायला येतात त्यावेळेला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा माणसांचा थोडासा वेगळा असतो, परंतु तुम्ही आम्हाला आमच्यातलेच आहेत अशा पद्धतीनं जो मानवतेच्या दृष्टिकोनातून जो हेवा दाखवला त्याबद्दल खऱ्या अर्थानं तुमचं मी तिथं स्वागत करतो. आणि इथून पुढं एवढ्यावरच आपण थांबलेलो नाही, पाणी हे फक्त जुन्या पाईपलाईनमधलं दुरुस्त केलंय म्हणून सहकार्य नाही, इथून पुढं त्यांना भविष्यात बस आपल्याला सहकार्य करावं लागणार. त्याचं कारण असं आहे की लाभक्षेत्राला पाणी द्यायचं यासाठी त्याग केलेल्या माणसांचं एक पुण्य त्यांच्या पदरात पडणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला गाव निर्मिती करत असताना सरपंच साहेब आहे त्यांना किती अडचणींना तोंड द्यावं लागतं हे त्यांना बरंचच माहीत आहे. कारण ह्या संज्ञानांना शिकवणं थोडंसं अवघड जात नाही, पण आज्ञानांना शिकवणं सगळ्यात मोठं अवघड जातं. आणि ज्या वेळेला गावाचा कारभार करत असतो त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी सहनशीलतेनं आपल्याला त्या ऐकून घ्याव्या लागतात. गावचा कारभारी म्हटलं की त्याला मूर्ख समजणारे बरेच असतात, कारण त्याला विरोधक भरपूर असतात. आणि तेवढं सगळं सहन करून गावचा कारभार करायचा असतो आणि तोही आदर्श करायचा असतो. तुम्हाला संधी आहे, या संधीचं सोनं करून घ्या. याचं कारण तुम्हाला सांगतो की शासनानं बऱ्यापैकी सुविधा इथं दिल्या की ज्या सुविधांसाठी यांना जगडावं लागलं तसं तुम्हाला जगडावं लागलं नाही, तुम्हाला काही गोष्टी आयत्या मिळालेल्या आहेत. उदाहरणार्थ रस्ते असतील ह्या गावकडे असं नाही, संपूर्ण आज महाराष्ट्र राज्यातील जे जे लोक पुनर्वसित झाले ज्या लोकांनी स्वतःच्या जमिनी धरणासाठी दिल्या आणि त्या धरणाच्या जेव्हा वरती आज पश्चिम महाराष्ट्र पाणी पितो
आज पश्चिम महाराष्ट्रात कुठले धरण बघितले तर पुनर्वसित उपलब्ध झालेले होते, तिथूनच ते धरणाची निर्मिती होत गेली आणि धरण तिथे झाली, त्या त्या लोकांच्या जमिनी तिथे गेल्या आणि त्या जमिनी गेल्यानंतर ती लोक पुनर्वसित तिथे झाली आणि आज आमचा त्यांच्या आशीर्वादानं आज आम्ही पाणी पितोय आणि आज आम्ही सुजलाम सुफलाम भागामध्ये नांदतो. आज याला मुख्य कारण कुठलं असेल तर पुनर्वसित, त्या ज्या ज्या लोकांना संबंधित जमीन मिळाली नसेल त्या त्या संबंधित लोकांना सुद्धा जमीन मिळवून देण्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही सरकारी 100% करू. आणि जर तुमची या डेंग्यूच्या पाला आवश्यकाखाली जमीन जर आली तर निश्चित स्वरूपाने मला वाटतं हा भाग सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही, कारण पाणी पडल्यानंतर त्या कुटुंबाची चांगल्या पद्धतीने उन्नती होत असते ती जवळ बघितल्या जाते. त्यामुळं तुम्हा लोकांना पाणी मिळणं हे गरजेचं आहे. पिण्याच्या पाण्या संदर्भात सरपंच साहेबांसुद्धा आतूनात मला तरी वाटतं मी राजकारणात आल्यापासून असा आदर्श सरपंच मी तरी कुठं बघितलेला नाही. आज आम्ही पक्षात एकमेकाच्या विरोधात आहे, ते आहेत काँग्रेसचे आम्ही भाजपचे आहे, परंतु नक्की कोणाचा आम्ही दोघ आहे ते अजून कोणाचा कारण का तर आम्ही सामाजिक काम करत असताना दोघं एकत्र येऊन काम करतो की जेणेकरून आमचा बी लोकांना उपद्रव झाला नाही पाहिजे, लोकांचा बी आम्हाला उपद्रव झाला पाहिजे आणि त्यातून समाजाची उन्नती होते. मग एखादं विधायक काम जर असेल तर आपल्याला पक्ष बाजूला ठेवून आम्हाला काय करायचं मला सांगा. आधी पेशंटच्या म्हणजे आपल्या इथल्या पुनर्वसनच्या पेशंटच्या माध्यमातून कळालं की पाणी नाही आहे आणि त्यानंतर माझा घेतलाच मित्र आला, तो असा म्हटला की ज्या गावांनी किंवा ज्या लोकांनी आपल्याला पाणी मिळावं म्हणून त्यांची जागा सोडली आज त्याच लोकांनी पाणी मिळत नाहीये आणि आपल्याला त्यांना पाणी मिळवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा पाणी देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मी विनोद रावांच्यावर कॉन्टॅक्ट केला की जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आपण टँकर चालू करू, एकाला एक दिवस चालू करू. विनोदराव काय म्हटले टँकर करू पण आपण देणार किती लोकांना, म्हणजे 10 लोकांना देऊ 20 लोकांना देऊ. बऱ्याच वेळेला असं होतं की काही 4 घरांनाच पाणी मिळतं आणि बाकीची 100 घरं तशीच राहतात. मग परत आबांचा माझा संपर्क झाला, आबांना म्हटलं एक काम करू जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत मी टँकर देतो, म्हणलं एकाला एक दिवस आपण टँकर चालू करू गावात. आम्ही असंच काम येवलेवाडी म्हणून कुष्ठरोग्यांचं पुण्यात गाव आहे की जिथं त्या लोकांना बोट नाहीत हाताची, म्हणजे अख्खं गाव कुष्ठरोग्यांचं आहे, तिथं हाताला बोट नाही, मग ती लोक पाण्याची अडचण येत होती. तर आम्ही जवळजवळ उन्हाळा म्हणजे 2010 साली उन्हाळा कम्प्लीट एकाएक दिवस असं 2 ते 3 महिने त्यांना पाणी देत होतो. मला असं वाटलं की आपण तसंच इथं करावं की जेणेकरून इथला पाण्याचा प्रश्न मिटेल. पण आबा काय म्हटले की जर समजा आपण पाणी त्यांना दिलं, जर समजा 1 दिलं टँकर 10 दिले टँकर 20 दिले टँकर तर हा चुकीचा पॉइंट आहे. आज 4 दिवस त्रास होईल पण त्यांचं हक्काचं पाणी त्यांना मिळेल. ज्यावेळेस त्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळालं की परत आपल्याला टँकर द्यायची गरज नाही आणि निवरी ग्रामपंचायतचाही बराचसा त्रास कमी होऊन जाईल. त्यांच्या हक्काचं त्यांना पाणी मिळायला लागलं, प्रत्येक घरात पाणी पोहोचून जाईल. आणि आबांनी निश्चितच खूप चांगला प्रयत्न केला. मला वाटतं या सगळ्या सत्कारांचं जर कोण मानकरी असतील तर आपले आबा आहेत, आबांसाठी आणि मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी आम्ही झाडं लावलेली तर 100 झाडं लावलेली त्यातलं एकही झाड आलं नाही. मग आपल्याला असं काही प्रयत्न करता येईल का की जे आता ओझाड दिसतं हे सगळं मारण की आपल्याला झाडं लावणं असेल किंवा पाणी आणणं असेल, इथपर्यंत जर आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जर केलं एक थोडस पक्ष संघटना विरहित सगळ्यांनी जर आपण एकत्र एक कुटुंब म्हणून नेवरी गावचं उमरकांचन गावचं जर कुटुंब म्हणून आपण जर काम केलं तर एक खूप चांगलं काम इथं घडू शकतं. आज दादा आहेत, साहेब आहेत, सरपंच साहेब आहेत, त्यानंतर विद्याधर माडिक आहेत, विनोदराव आहेत, आपण सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगलं काम करूया, चांगलं उभा काम करूया. एक निवडी ग्रामपंचायत असेल, उमरकांचन ग्रामपंचायत असेल, एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून आख्या तालुक्यामध्ये तर किमान आपण एक तालुक्यासाठी एक आदर्श ग्रामपंचायत तयार करूया. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.